नमस्कार, धीरज बोरसे व्लॉग्समध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण जाणार आहोत खानदेशातील 250 कोळ्यांची कुलदेवी व महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाणारे आई एकविरा माता मंदिर। मंदिर परिसरात प्रवेश करताच तुम्हाला विविध सामग्रीचे स्टॉल लागलेले दिसतील। मातेचे मंदिर पांझरा नदीच्या किनाऱ्यावर लागूनच आहे। मंदिराच्या ठीक समोर महादेवांची मूर्ती आहे। तर चला आता आपण आता मंदिरामध्ये जाऊया। 1955 साली मंदिराची स्थापना झाली असून घटस्थापना ते कोजागिरी पौर्णिमा असा इथे यात्रा उत्सव सुरू असतो। अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मंदिराच्या परिसरात पार पडले जातात। मंदिर परिसरातून बाहेर येताच तुम्हाला समोर शमीरचे एक पुरातन वृक्ष दिसेल व त्यासमोर कालभैरवाचे मंदिर आहे। वृक्षाला शिमोल्लंघन करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी धुळ्यातील अनेक भाविक लोक या वृक्षाच्या इथे जमत असतात। मंदिर परिसरात मागच्या बाजूस देवीची विविध सामग्री तुम्ही इथे येऊन बघू शकतात। त्यास शृंगार कक्ष असेही बोलले जाते। तर मित्रांनो, इथं आई एकविरा प्रसादालयामध्ये एक खूप वर्षापासून हे गागा कार्यरत आहे, तर ते आपल्याला मंदिराबद्दल दोन गोष्टी सांगणार आहे। आमचं मंदिर आहे ना, इतकं चांगलं आहे, भाविक कुठून कुठून येतात, बाहेरगावचे येतात, कोणी बोकडे मारतात, कोणी कोंबडे मारतात, नवरात्रमध्ये पूर्ण उपास राहतात, हां पूर्ण यात्रा भरती, अशी यात्रा भरती की चालायला जागा राहत नाही। तर दिवाळीचं सीझन चाललं आहे, दिवाळीला चांगलं चालतं, म्हणजे देवी लांबून लांबून गुजरातचे येतात, मध्य प्रदेशचे येतात, हां अजून इकडचे पुण्याची साईडचे येतात, बॉम्बेचे येतात। आणि नवरात्रीमध्ये हा उत्सव साजरी केला जातो देवीच्या मध्ये। यात्रा इथं ह्या ठिकाणी यात्रा पण भरवली जाते या साईडला। धन्यवाद दादा, तुम्ही दोन शब्द बोलले, आनंद वाटला। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बस शेअर करा। धन्यवाद।